सारे पाखाची औलाद तू। रामानंद नगर से विद्यमान ग्राम पंचायत सदस्य व आमचे लाडके नेते माननीय इम्रान अण्णा आदम पठाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक युवा ग्रुप रामानंद नगर, यश मिल्क मिरज, के एम सी फार्मा मिरज, श्री इंडस्ट्रीज कुपवाड। विवेक गुरव यांनी पकडला काँग्रेसचा हात, वंचित आघाडीचा राजीनामा। मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा देत आहे असं बाळासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहून डॉक्टर विवेक गुरव यांनी सार्वत्रिकरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। त्यांचे वैयक्तिक पक्ष सोडण्याचे कारण काँग्रेसमध्ये प्रवेश करणे हे असल्याचे त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रावरून समोर आले। यावेळी बोलताना डॉक्टर गुरव यांनी भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस सोडून दुसरा पर्याय नाही अशी प्रतिक्रिया दिली। मी डॉक्टर विवेक गुरव, गेले 2-3 वर्ष सांगली जिल्ह्याचा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा काम करतो। वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत असताना विचारधारा पुरोगामी असल्यामुळं भाजपला हरवणं हा एकच आमचा हेतू होता। परंतु येत्या काळामध्ये भाजपला हरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम ठरत नाही, त्यामुळे येत्या 15 एप्रिलला मी माझे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये व महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानासाहेब पटोले असतील, सांगली जिल्ह्याचे मंत्री आदरणीय बाळासाहेब कदम असतील, जिल्हा शहर अध्यक्ष आदरणीय सुरजबाबा पाटील असतील, विशालदादा पाटील असतील, त्याचबरोबर तासगाव तालुक्याचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेवनाना पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील टिळक भवन काँग्रेसचं मुख्यालय जे महाराष्ट्रात आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मी येत्या 15 तारखेला प्रवेश करतो। आज जवळपास किती जणांनी प्रवेश केला आणि ढोबळ मानांना? आज तासगाव तालुक्यातले सर्व पदाधिकारी, तासगाव तालुक्यातले जे जिल्ह्यावरती काम करणारे पदाधिकारी होते किंवा तालुक्यावरती काम करणारे जे पदाधिकारी होते त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पक्षाचा वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचे राजीनामे दिलेले आहेत। त्यांचेही प्रवेश हे मुंबईमध्ये बाळासाहेब कदम असतील किंवा नानासाहेब पटोले असतील यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन आम्ही या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जास्त गर्दी न करता प्रवेश करत आहोत आणि बाकीचे राहिलेले जे पदाधिकारी आहेत त्यांचे सांगली जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील नेतृत्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होते। काय अटी शर्तींसह प्रवेश झालेले आहेत का? नाही, कोणती अटी शर्ती नाही आहे। आमची अटी शर्त एकच आहे की भाजपला हरवलं आणि हे नरेंद्र मोदी शासन जे या भारतामध्ये आज अन्यायकारक ठरत आहे त्यांना घालवून इथं संविधान मानणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला जो भारत होता तो निर्माण करणारं असं सरकार इथं आणायचं आहे। भाजप आज संविधानाला आज धक्का लावत आहे आणि धक्का लावून ते संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना हरवण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करतो। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून विवेक गुरव हे फारसे यशस्वी ठरले नव्हते, त्यामुळेच पक्षाकडून त्यांचे पद काढून घेतले जाणार याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होती। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनीच पक्षाला सोड चिठ्ठी देत काँग्रेसचा हात हातात धरला आहे। संकेत पाटील, तासगाव। निर्भीड आणि निपक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन।